रूस ने बनाई कोरोना की वैक्सीन, सेचेनेव यूनिवर्सिटी ने किया दावा, सफल रहा ह्यूमन ट्रायल, जल्द शुरू होगा प्रोडक्शन। रूस में रोज सामने आ रहे 6 से 7 हजार कोरोना केस, अमेरिका से आगे निकलने की तैयारी। राजस्थान में गहलोत सरकार पर बना संकट टला, कांग्रेस के अधिकतर विधायकों ने किया गहलोत का समर्थन, फेल हुए सचिन पायलट, मनाने में जुटी प्रियंका गांधी। पाकिस्तान की ओर से सरहद पर सीज फायर जारी, जम्मू पहुंचे सेना प्रमुख एमएम नरवाने ने लिया सैन्य तैयारियों का जायजा, बोले आतंक बर्दाश्त नहीं, हर हमले को देंगे मुंहतोड़ जवाब। महाराष्ट्र में फसल बीमा योजना के लाभार्थी किसानों को जागरूक करने वाशिम से रवाना हुआ विशेष रथ, योजना का लाभ पहुंचाने किसानों को दी जा रही जानकारी, महाअघाड़ी सरकार की पहल। प्रधानमंत्री पीक विमा योजना वाशिम जिल्ह्याकरिता लागू करण्यात आले, वाशिम जिल्ह्याकरिता सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी ह्या पिकाकरता यावर्षी लागू करण्यात आलेला आहे। यावर्षी खरीप हंगामातील पीक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आमच्या भागीदारी कंपनी म्हणून आमच्याकडे रिलायन्स कंपनी आमच्या जिल्ह्याला अलॉट केले। रिलायन्स कंपनीच्या मार्फत व्यापक प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे। कंपनी मार्फत 2 प्रचार प्रसिद्धीचे व्हॅन आमच्याकडे उपलब्ध झाले आहेत। 3 तालुक्याला 1 आणि असे 2-6 तालुक्यामध्ये 2 व्हॅन आम्ही उपलब्ध करून दिले आहे। ही व्हॅन आपल्याला कृषी विभागाच्या जे 16 सर्कल्स आहेत, प्रत्येक सर्कलमध्ये 1 दिवस सगळ्या गावामध्ये जाऊन प्रचार प्रसिद्धीचं काम करणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक सीएससी सेंटरला आम्ही पीक विमा भरण्याच्या बाबतीत काय खबरदारी घ्यायची, पीक विमाचं रक्कम किती आहे आणि पीक विमा भरताना कुठलंही शुल्क सीएससी केंद्राकडून आकारण्यात येऊ नये, ही सुद्धा जनजागृती आम्ही केलेली आहे। जिल्ह्यामध्ये जेवढेही सीएससी सेंटर्स आहेत सगळ्या सेंटरची तपासणी आम्ही मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभाग कृषी अधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांना कृषी विभागाच्या कृषी आयुक्तालयामार्फत जे लक्षांक दिले त्याच्याप्रमाणे आम्ही सर्व तपासणी केलेली आहे। ज्या ज्या सीएससी केंद्रामध्ये त्रुटी आहे त्याच्या बाबतीत आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही सादर करणार आहे। महाराष्ट्र के पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ने विरोधी दल नेताओं पर कसा तंज, दौरे के बहाने डिजास्टर टूरिज्म का मजा ले रहे भाजपा नेता, पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस की ओर इशारा, जुबानी जंग गरमाई। मला वाटतं काही विरोधी पक्षातली मंडळी आहे जे हेल्थ टूरिझम किंवा डिझास्टर टूरिझम याच्यासाठी फिरत आहेत, आम्ही ते करत नाही आहोत। आम्ही जिथूनही जे काही फोन असतील, व्हिडिओ कॉन्फरन्स असेल, अशा बैठका असतील, नक्की लोकांची मदत कशी करू शकतो याच्यावर लक्ष केंद्रित करतोय। कदाचित जगात एकमेव असं उदाहरण असेल विरोधी पक्षाचं जिथे काही बरं वाईट झालं राज्याचं तर त्यांना आनंद होतो आणि मग ते प्रेसमध्ये येऊन सांगतात आणि अरे काहीतरी चुकीचं झालं। या सोबत या मदत करा, लोकांची मदत करा, आम्ही जशी कामं करतो तशी कामं करा, अर्थात जे काही क्रिटिसिझम असेल कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम करू द्या, कुठे आम्ही चुकत असू, कुठे यंत्रणा चुकत असेल ते आपण नक्की ठीक करू। पण मला वाटतं आता मी विरोधी पक्षावर जास्ती बोलणार नाही, कारण तिथे जसं त्यांचं डिझास्टर टुरिझम चालू तसं आम्ही करणार नाही। आम्ही लोकांची मदत करतो, लोकांची सेवा करतो, हे जगातलं सगळ्यात मोठं पॅन्डेमिक आहे। हे काही नुसतं एका शहरात किंवा एका राज्यात नाही आहे, किंबहुना पूर्ण देशभरात आहे। अर्थात त्यांनी इतर राज्यांमध्ये पण जाऊन बघू शकतात ते काय चाललं, तिकडचा मेडिकल रिस्पॉन्स काय आहे। पण महाराष्ट्रासाठी मी सांगू शकतो की आपले प्रत्येक डॉक्टर, नर्स, पूर्ण शासन प्रशासन, मग महापालिकेचे अधिकारी असतील, डिव्हिजनल कमिशनर असतील, कलेक्टर असतील, ॲम्ब्युलन्सचे चालक असतील, पोलीस यंत्रणा असेल, ते उत्तमपणे काम करत आहेत आणि त्याच्यात देखील आपले जे नागरिक आहेत त्यांचा पण उत्तमपणे एक रिस्पॉन्स आहे। ते स्वतःहून पुढे येत आहेत, टेस्ट करून घेत आहेत, आयसोलेशन असेल, क्वारंटीन असेल, इथे सहकार्य त्यांचं आहे। मला वाटतं इथे कोणावरही दोष न देता काम आपण कसं वाढवत राहू, पण हे पॅन्डेमिक आहे। पॅन्डेमिकचा अर्थ हाच असतो की जगभरात साधारण प्रत्येक शहरात 25% इन्फेक्शन होऊ शकतं, पण ते इन्फेक्शन तुम्ही कंट्रोल कसं करू शकता त्याच्यासाठी आम्ही सगळे काम करतो। म्हणूनच त्यांच्यावर कुठेही विरोधी पक्षावर लक्ष न देता आम्ही आमचं काम करतो। आदित्य ठाकरे के बयान पर भाजपा के नेता प्रतिपक्ष प्रवीण दरेकर का पलटवार, जिम्मेदारियों से भाग रही उद्धव सरकार, लॉकडाउन में जनता को सेवा सुविधा देने में फेल हुई महाअघाड़ी सरकार, भाजपा बन रही सहारा। मला वाटतं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं विधान हे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारचं आहे। कारण खरं म्हणजे जी जबाबदारी सरकार म्हणून या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन
रुग्णांची सुखदुःख समजून त्याचं नियोजन करणं, आढावा घेणं आणि उपाययोजना करणं असतं, ते करण्याच्या ऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कारभार सरकारचा सुरू आहे. आणि अशा वेळेला विरोधी पक्ष नेते जर त्या ठिकाणी जाऊन रुग्णांची दुःख समजून घेत असतील, त्या ठिकाणी हॉस्पिटलची व्यवस्था पाहत असतील, त्या ठिकाणच्या व्यवस्था करण्यासंदर्भात मदत होत असेल, तर मला वाटतं त्याच्यावर अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं म्हणजे मला वाटतं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीसांचं या जनतेच्या पर्यंत जाण्याचं कौतुक करतंय त्याचं मला वाटतं पोटशूळ या ठिकाणी उठलंय. आणि त्या उद्विग्नतेतून अशा प्रकारची भूमिका मला वाटतं पर्यटन मंत्र्यांना स्पष्ट करावीशी वाटते. मला या ठिकाणी आश्चर्य वाटतं किंबहुना माझं त्यांना आवाहन या ठिकाणी आहे की आम्ही ज्या ठिकाणी गेलो तेवढ्या ठिकाणी आपण फिरा, हॉस्पिटलला आतमध्ये जा, त्या ठिकाणी कोविड पेशंटना भेटा, म्हणजे त्या ठिकाणी आपली संवेदनशीलता त्या ठिकाणी दिसून येईल. केवळ आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये गेलो आणि सर्व आयुक्तांना बोलवून अर्धा एक तासाची बैठक, यांनी नीट माहितीही मिळत नाही, काही उपाययोजनाही त्या ठिकाणी होत नाही. महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख का दावा, 5 साल पूरे करेगी महाआघाड़ी सरकार. देशमुख बोले, राज्य में सत्ता परिवर्तन का ख्वाब देख रही भाजपा, लेकिन सच नहीं होंगे मुंगेरी लाल के सपने. असं आहे, महाराष्ट्रामध्ये किती बोडाबोडीचं राजकारण कोणीही करण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रामध्ये काही फरक पडणार नाही. अतिशय आमचं सरकार एकदम मजबूत आहे आणि या बोडाबोडीच्या राजकारणामध्ये कुणाला यश येऊ शकत नाही, हे मी इथे प्रामाणिकपणे इथं सांगतो. असं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं, त्यांनी विरोधी पक्ष नेते आहेत, ते 5 वर्ष त्यांनी महाराष्ट्रात कारभार चालवला, त्यांनी आता चांगल्या पद्धतीनं विरोधी पक्ष नेतेचं काम व्यवस्थित केलं पाहिजे. फक्त स्वप्न भंग केलं होणार नाही, स्वप्न भंग त्यांचा झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आता सांगतो. पश्चिम बंगाल में भाजपा विधायक देवेंद्र नाथ की हत्या, गांव के बाहर पेड़ से लटका मिला शव, परिजनों का आरोप, विरोधियों ने मारकर लटकाई डेड बॉडी, बीजेपी अध्यक्ष जेपी नड्डा और कैलाश विजयवर्गीय ने की सीबीआई जांच की मांग, ममता सरकार से फिर बढ़ी तकरार. बिहार के नालंदा में उद्घाटन से पहले गिरी पानी की टंकी, बाल बाल बचे दर्जनों कर्मचारी. सीएम नीतीश के गृह जिले में विकास के नाम पर खुली भ्रष्टाचार की पोल, 25 लाख का निर्माण खर्च भी स्वाहा. और उत्तराखंड पहुंचे भाजपा के राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं राज्य के प्रभारी श्याम जाजू, हरिद्वार के शिव मंदिर में किया रुद्राभिषेक, बोले कोरोना से देश को बचाएंगे महादेव. ऐसा है, भारत ये पवित्र देश है, आध्यात्मिक देश है, ये सावन का महीना है, सावन का आज दूसरा सोमवार है, पूरे देश में भोले बाबा की भक्ति चलती है और ये हरिद्वार तो पूरे इस विषय की राजधानी है. तो आज मैं देश जो संक्रमण काल से गुजर रहा है, ये कोरोना का संकट खत्म हो, चाइना से जिस प्रकार की लड़ाई भारत की चल रही है उसमें हमें विजय प्राप्त हो और देश सुख समृद्धि की ओर जाए, इसी प्रार्थना के लिए मैं आ गया. सर, जैसे कि राज्य कांग्रेस पार्टी का अंतर्द्वंद बाहर आ गया है, कांग्रेस पार्टी में कहीं भी एक वाक्यता नहीं है, उनके कई लोग निकल कर बाहर आ रहे हैं. आखिर वहाँ पर स्थिर शासन देना, ये लोकतंत्र की आवश्यकता होती है, उस हिसाब से जो भी करना पड़ेगा भारतीय जनता पार्टी अपनी भूमिका निभाएगी.